बघा मित्रांनो, फार्मेटर स्टार्ट चालू आहे. रोटावेटरवरती पाठीमागे रोटकिंगचा 42 प्लेटचा रोटावेटर आहे, प्लस रोटावेटरमधील गिअर जे आहेत ते चेंज केले, रोटावेटरचं स्पीड वाढवले. जे कंपनीचं स्पीड होतं ते होतं 186 RPM आणि गिअर बदलल्यानंतर ते स्पीड झालं आहे 258 RPM. तरी पण बघा ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स कसा येतो, किती वर्ष चालू आहे, किती लोडवर येतो, कारण RPM वाढल्यानंतर ट्रॅक्टर जास्त प्रमाणात लोडवर येत असतो. तुम्हाला रोटावेटर किती खाली दाखवतो ते बघा. रोटावेटरची खोली बघा, दोन्ही पण पट्टे खाली गेले दिसे आणि दुसरीवर, आणि ट्रॅक्टरचे पण हात खाली सोडले, ट्रॅक्टरचे पण हात जास्त प्रमाणात खाली सोडले. बघ ट्रॅक्टर बघा होतं त्याचं इथं शिंग लावण्यासाठी बोट काढायचे शिंगा पिशी लावून बघा. लागून पण ट्रॅक्टर काही जोड येत नाही एवढं. हा फार्मा ट्रॅक 60 एक पूर्ण बंद नव्हतं वाटतं ट्रॅक्टर आहे. फार्मा ट्रॅक 60 पॉवर मॅक्स 3 सिलेंडर ट्रॅक्टर आहे. हा आता हा ट्रॅक्टर सेकंड गिअरमध्ये चालू आहे, 2 सेकंडमध्ये. पकडून पट्टीवर करून ब्रेक दाबणं शक्य नाही एवढं. त्याच्यामुळे आपण नोडून आलो थोडा.